डिजिटल माध्यमातून होणाऱ्या अवैध आणि बेकायदेशीर कर्ज पुरवठ्याचं नवं आव्हान उभं राहिलं आहे डिजिटल माध्यमातून होणारा अवैध बेकायदेशीर कर्ज पुरवठा रोखण्यासाठी लवकरच विस्तृत नियामक आराखडा तयार करण्यात येणार आहे असं रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सांगितलं वित्त विभागाच्या आयकॉनिक वीक निमित्त केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळाच्या वतीने आयोजित राष्ट्रीय महत्वाच्या विषयांवरील ई व्याख्यानमालेचं पहिलं पुष्प शक्तिकांत दास यांच्या भाषणाने आज गुंफण्यात आलं यावेळी आपल्या बीज भाषणात दास यांनी भारतीय या व्यापार भूतकाळ वर्तमान आणि भविष्य या विषयाची मांडणी केली गेल्या काही वर्षात आम्ही अनेक धोरणात्मक बदल केले त्यामुळे व्यवसायांसाठी पोषक वातावरण तयार झालं आहे वित्तीय नियामक संस्थांमधील प्रशासन आणि अनुपालन पद्धतीत सुधारणांसाठी आय सातत्याने प्रयत्नशील आहे असं म्हणाले कृत्रिम बुद्धिमत्ता यासारख्या संकल्पनांनी जुनी व्यवस्था बदलत नव उद्योजकांसाठी संधी निर्माण केल्या आहेत युवा स्वयं उद्योजक आणि सातत्याने त्यांच्या पुढील धोके आणि अनिश्चिततांचा अभ्यास करावा उद्योग व्यवसायाची निवड करताना त्यातील जोखीम तोटा यांचा दोन्ही बाजूनी विचार करून जाणीवपूर्वक त्याची निवड केली गेली पाहिजे असंही शक्तिकांत दास यांनी यावेळी सांगितलं जर अप्रत्यक्ष कर प्रणालीच्या विकासाची प्रक्रिया अशीच चालू ठेवायची असेल तर आपल्याला त्याचे हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर दोन्ही अंगीकारले पाहिजेत असं शक्तिकांत दास यांनी यावेळी सांगितलं